कांदा दरवाढीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. आता संसदेतही हा मुद्दा गाजला आहे. त्याला उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चमत्कारिक उत्तर दिलंय. मैं इतना लस्टन प्यास नहीं खाती हूँ जी, सुडोन भरी. मैं ऐसे परिवार से आती हूँ जहाँ अनियन प्यास का मतलब नहीं रखते हैं. आज लोकसभेत कांद्याचा मुद्दा चर्चेला आला आणि चर्चेतल्या खोचक टोलेबाजीमुळे केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आपल्या खास तिरकस शैलीत लोकसभेत कांद्याच्या दरवाढीचा मुद्दा उपस्थित केला. The production gone down. I'm not happy eating Egyptian onions. Why should India do it? And we export rice. We export milk. So many products. We are the second largest rice producer in the world. And wheat. Why are we doing this? Isn't it a regressive step? If you could kindly clarify both the points about the mudra loan, which is NPA, as well as the onions. Because the onion grower is the small farmer. The onion farmer is not the 20 and 30 acre one. He's the small farmer with less water. So he really needs to be protected, is my request. सुप्रियाताईंच्या या प्रश्नाला उत्तर देताना सीतारामन बाईंनी हे अजब तर्कट मांडलंय. मैं इतना लसन प्याज नहीं खाती हूँ जी, सो डोंट वरी. मैं ऐसे परिवार से आती हूँ जहाँ अनियन प्याज का मतलब नहीं रखते हैं. त्यांच्या या विधानावरून देशभरात संताप व्यक्त केला जातोय. सोशल मीडियावर सुद्धा केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या या विधानाची खिल्ली उडवली जाते. काँग्रेसने तर कॅफे निर्मलाताई या नावाने एक मेन्यू ट्विटरवर शेअर केलाय. या मेन्यूतील कांद्याच्या पदार्थांच्या नावातील कांदा आणि लसूण या शब्दांवर काट मारत सीतारामन यांच्यावर अनोख्या पद्धतीने निशाणा साधलाय. राज्यासह देशात कांद्याच्या दराने 100 ओलांडून बराच काळ लोटलाय. आता तर कांदा प्रतिकिलो 200 रुपयांच्या पार जाण्याची शक्यताही व्यक्त केली जाते. असं असूनही केंद्राकडून म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीयेत. इजिप्त आणि तुर्कस्तानातून कांदा आयात करूनही देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर अद्यापही चढेच आहेत. त्यावर उपाययोजना करण्याऐवजी केंद्रीय मंत्र्यांकडून जर अशी उत्तरं मिळत असतील तर येत्या काळात कांदा दरवाढीच्या मुद्द्याला राजकीय फोडणी मिळत राहील हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.